धर्मबाद में इन दिनों गैर कानूनी कामों पर कदगन लग गया है। आईपीएस नूरुल हसन धर्मबाद को जुराइम से पाक शहर बनाने की कोशिश में है। डीवाईएसपी नूरुल हसन की क्यादत में धर्मबाद पुलिस की जानिब से 3 दिनों में 7 अलग अलग कार्रवाइयां की गई। इनमें गैर कानूनी तौर पर गुटखे की खरीदो फरोख्त, पेट्रोल और डीजल की गैर कानूनी तौर पर खरीदो फरोख्त और गोदावरी नदी से गैर कानूनी तौर पर रेत की निकासी जैसे मामला शामिल हैं। इनमें एक मामला खोई हुई रकम उसके मालिक को लौटाने से मुतालिक भी है। नांदेड़ जिले के धर्मबाद तालुके में जब से नूरुल हसन ने डीवाईएसपी की हैसियत से जिम्मेदारी संभाली है, कई गैर कानूनी कामों पर रोक लग गई है। धर्मबाद पुलिस ने 3 दिवसांमध्ये अवैध धंदे पर मोठी कारवाई केलेली आहे। हे एकूण 7 कारवाई 3 दिवसांमध्ये केलेली आहे, 24 तारीखपासून आणि 27 तारीखपर्यंत। हे कारवाई जो सफाई अभियान आहे ये यापुढे चालू राहणार आहे। ते हे कारवाईच्या सविस्तार माहिती अशी आहे। पहिली कारवाई ये होती, एक 3,600 रुपयाचा एक पॉकेट मिळालेला होता। हे पॉकेट धर्मबाद SDPO ऑफिसवरून परत केलेलं आहे। दुसरी कारवाई 24/6/2019 रोजी अवैध रेती वाहतूक पर होती। या कारवाईमध्ये 2 आरोपी अटक झालेले आहेत आणि यांच्यावर केस 379 केस रजिस्टर झालेला आहे आणि एकूण मुद्देमाल 7,85,000 रुपयाचा होता। पिंपळगावमध्ये एक अवैध सँड माफियावर एक अजून एक कारवाई केलेली आहे। ही कारवाईमध्ये 3 आरोपी अटक आहे आणि 6,10,000 मुद्देमाल जप्त केले। तिसरी कारवाई रत्नाळी बीटमध्ये होती, धर्माबादमध्ये। हे कारवाई जुगारवर होती। हे कारवाईमध्ये 7 आरोपी अटक आहे आणि यांच्याकडे 9,490 रुपयाचा मुद्देमाल आणि कॅश जप्त केलेला आहे। पाचवी कारवाई अवैध पेट्रोल आणि डिझेलवर होती। 2 कारवाई केली आहे, पाचवी आणि सहावी। करखेलीमध्ये एक डिझेल अवैध डिझेल आणि पेट्रोलची रेट केलेली आहे आणि बाळापूरमध्ये एक डिझेल आणि पेट्रोलची रेट केलेली आहे। त्यामध्ये 2 गुन्हे दाखल अंडर सेक्शन 37 ऑफ ECA 2 गुन्हे दाखल केलेले आहे। बन्नाडी चौकमध्ये एक अवैध गुटखावर कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये एक आरोपी अटक आहे आणि 3,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सातवी कारवाई अशी आहे, एकूण असा प्रकारे एकूण 7 कारवाई झालेली आहे 3 दिवसांमध्ये आणि 14,13,862 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि 16 आरोपी अटक केलेले आहे। अशी कारवाई असं सफाई अभियान अवैध धंदेवर चालू राहणार आहे, यापुढे चालू राहणार आहे आणि याच्यामध्ये धर्माबाद पोलीस, धर्माबाद SDPO ऑफिसचा स्टाफ सहभाग घेणार आहे।